त्या समाजाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आरक्षणाची ही निश्चितपणाने होती. 2012-2013 पहिल्यांदा कायदा करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर 2014 नंतर मधल्या कालावधीमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये कायदा करण्यात आला. नंतर कोर्टाच्या ह्याच्यामध्ये तो काही टिकू शकला नाही, पण समाजाचा संघर्ष हा सातत्याने सुरू होता. आज मी सबंध मराठा समाजाचे या निमित्ताने अभिनंदन करीन. खरं तर राज्य सरकारची असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असो, ही नेहमीच भूमिका राहिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि कुठल्याही इतर घटकांना, OBC असेल किंवा इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लागता ते आरक्षण मराठा समाजाला निश्चितपणाने मिळावं, आणि यासाठीचा लढा हा मराठा समाजसुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाच्या माध्यमातून, मधल्या कालावधीमध्ये क्रांती मोर्चे 3-4 वर्षापूर्वी निघालेले होते, त्याही वेळेला सबंध समाजाची मागणी होती, आणि आज त्यांच्या अनेक मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होत असताना राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेसाहेब असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीससाहेब असतील आणि अजितदादा असतील, या सर्वांचीच मिळून ही भूमिका होती की समाजाला आरक्षण आणि त्यांचे विविध प्रश्न हे सुटले पाहिजेत. आणि ते आज राज्य शासनाच्या माध्यमातून होत असताना निश्चितपणाने त्याचा आनंद आणि समाधान हे या राज्याचे एक नागरिक म्हणून मला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.